नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण शहरातील ऐतिहासिक संग्राम दुर्ग किल्ला या स्मारकाच्या पश्चिम बाजूकडील दक्षिण भागातील मशिदीच्या समोर बांधलेले पत्राशेड आणि शौचालय महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने चाकण नगर परिषदेच्या मदतीने बुधवारी दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी निष्कासित केले। यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान चाकण तालुका खेड यांनी संग्राम दुर्ग किल्ला या स्मारकातील पश्चिम बाजूकडील दक्षिण कोपऱ्यातील एका मशिदीच्या समोर बांधलेले शौचालय आणि पत्राशेड हे अनधिकृत असून ते काढण्याबाबतचे आदेश संबंधितांना द्यावे अशी मागणी पुरातत्व विभागाकडे केली होती। त्यानुसार महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे पुणे विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांनी चाकण नगर परिषदेला पत्र देऊन सदरचे शौचालय आणि पत्राशेड निष्कासित करण्याचे आदेश दिले होते। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चाकण पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळी या ठिकाणी कार्यवाही सुरू केली। त्यावेळी चाकण पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला होता। जेसीबी यंत्र आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण पत्राशेड लगत असलेले शौचालय काढण्यास सुरुवात करण्यात आले। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने सदरच्या मशिदीच्या समोरील अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती। संबंधितांना याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या। त्यांनी स्वतः हे अतिक्रमण काढून घेऊ असे लेखी पत्राद्वारे कळवले होते, मात्र त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढले नाही। त्यामुळे सहाय्यक संचालक पुणे यांनी चाकण नगर परिषदेला अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार सदरची कार्यवाही करण्यात आली आहे। अतिक्रमण निष्कासित करण्याच्या कारवाई वेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी, चाकण पालिकेचे अधिकारी, चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी ठाण मांडून होता। दरम्यान याबाबत शाही मस्जिद किल्ला संस्थेचे विश्वस्त नसरुद्दीन इनामदार यांनी सांगितलं की प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता सदरची कारवाई केली आहे। तर किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरण झिंझुरके आणि राहुल वाडेकर यांनी सांगितलंय की मागील 4 वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने नियमानुसार अतिक्रमण काढण्याची कारवाई केल्याचं सांगितलं आहे। भाडेतत्वावर घेतलेल्या मोटारीची परस्पर विल्हेवाट। भाडेतत्वावर चालवायला दिलेल्या गाडीचे भाडे न देता गाडीची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या चालकाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी एका महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चाकण पोलिसांनी किसन आनंदराव हंबर्डे मूळ राहणार नांदेड याला अटक केली आहे। फिर्यादी महिलेला विश्वासात घेऊन आरोपीने फिर्यादीची मोटार गाडी टोयोटा इटिओस क्रमांक MH14FC0151 ही गाडी भाडे तत्वावर चालवण्यास घेतली। त्यासाठी दरमहा 20,000 भाडे देण्याचेही ठरले। चांगला मोबदला व चालक मिळाल्याने फिर्यादीने त्याला होकार दिला। त्यानुसार ऑगस्ट 2022 पर्यंत आरोपीने महिन्याला भाडेही दिले, मात्र त्याने त्यानंतर भाडे देणे बंद केले। फोन केला असता भाडे देतो असे सांगून फिर्यादीची दिशाभूल केली। काही दिवसाने आरोपीने राहते ठिकाण बदलले। पुढे फोन केला असता त्याचा फोनही बंद लागत होता। यावेळी आरोपीने गाडी देखील सोबत नेली होती, कार नाही भाडे नाही म्हणून फिर्यादीने चौकशी केली असता गाडीची परस्पर आरोपीने विल्हेवाट लावल्याचे समोर आले। यावरून चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत। पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचे काम सुरूच राहणार आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी माध्यमांना सांगितले की संरक्षण विभागाकडून प्रकल्पाच्या खेड येथील संरक्षणाला आक्षेप घेण्यात आला आहे। खेड तालुक्यात लष्कराचे स्फोटक नष्ट करण्याचे केंद्र असून पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे त्याला बाधा येत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे। त्यामुळे तूर्त तेथील काम थांबवण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर प्रकल्पातील खेड तालुक्यातील 12 गावांमधील मार्गाचे नव्याने संरेखन करण्यात आले आहे। हा सुधारित मार्गाचा आराखडा रेल्वे प्रशासनाला पाठवण्यात आला आहे। पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्रालयाने काही तांत्रिक बाबी उपस्थित करून रस्ता लोहमार्ग करण्याचा सल्ला दिला आहे। त्यामुळे या महत्वाकांक्षी प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, मात्र या प्रकल्पाबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रकल्पासाठीचे भूसंपादन सुरू ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे। त्यामुळे रेल्वे प्रकल्पाच्या बाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे। हेअर ड्रायरने बाटलीचे झाकण उघडून बाटलीत बनावट मद्य भरण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे।
या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या तळेगाव दाभाडे विभागाने छापा मारून कारवाई करत 70,960 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आलाय. मोशे येथे करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये चाकण जवळील मेदनकरवाडी तालुका खेड येथील एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सूरज राजीव माने वय 27 राहणार मेदनकरवाडी तालुका खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजगुरुनगर बसस्थानक आवारातील झाड फ्लेक्स बोर्डवरील जाहिरात दिसण्यास अडचण होत असल्याने अज्ञातांनी तोडून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबद्दल स्थानक प्रशासन मुख गिळून गप्प आहे. या घटनेमुळे प्रवासी व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून झाड तोडणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. खेड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती तहसीलदार डॉ वैशाली वाघमारे यांनी दिली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या 3 महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या सरपंच पदासाठी आता मोठी चुरस पुन्हा वाढल्याचे पाहावयास मिळणार आहे. खेड तालुक्यातील एनीए खुर्द गारगोटवाडी एलवाडी कोरेगाव खुर्द बांबोली चास बहुळ देवशी मांजरेवाडी शिरोली सुरकुंडी अनावळे बहिरवाडी आंभू आव्हाड दौंडकरवाडी मिरजेवाडी वाडा पापळवाडी सिद्धेगव्हाण साकुर्डी शेलगाव साबळेवाडी या 23 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत नामनिर्देशन पत्रे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत आहे. सोमवार दिनांक 5 डिसेंबरला नामनिर्देशन पत्र छाननी होणार आहे. बुधवार दिनांक 7 डिसेंबरला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. रविवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार असून मंगळवारी दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी व निकाल घोषित केला जाणार आहे. नगर पोलीस खात्यात 17,000 पदे भरण्यात येणार असल्याने राजगुरुनगर येथील मैदानावर पोलीस सेवेत जाण्यासाठी उमेदवारांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. यामुळे राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु क्रीडा संकुलात शारीरिक कसरतीसाठी मोठी गर्दी झाली आहे. राजगुरुनगर येथे जवळपास 5 पोलीस भरती अकादमी आहेत. त्या माध्यमातून सुमारे 1,000 मुले मुली दररोज येथील हुतात्मा राजगुरु क्रीडा संकुलात शारीरिक चाचणी सराव करीत असतात. महाराष्ट्रात एकूण 17,130 जागांसाठी पोलीस भरतीची जाहिरात काढली आहे. राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. यासाठी पदानुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने 9 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु क्रीडा संकुलात मोठे मैदान आहे. या मैदानावर दररोज हजारो युवक युवती शारीरिक कसरती करण्यासाठी येत आहेत. राजगुरुनगर बँकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या काही संचालकांचा आज बुधवारी चाकण मार्केटच्या सभागृहात आडते असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. कांदा बटाटा तरकारी भुसार मेडिकल असोसिएशन या सर्वांच्या वतीनं आम्हा सर्व नवनिर्वचित असलेल्या दोन्ही पॅनलच्या संचालकांचा आपण सत्कार या ठिकाणी केलाय. सर्व असणाऱ्या अर्जदार मतदारांचं अंतकरणापासून या ठिकाणी आभार मानतो. निवडून गेल्यानंतर जरी दोन पॅनल मधील जरी चोरच असेल दोन्ही पॅनल मधील असणाऱ्या सर्व निवडून आलेल्या संचालकांसह आम्ही एकजुटीनं या माध्यमातून बँकेचा कामकाज करू. निश्चितपणे सर्व असणाऱ्या मतदारांना योग्य तो न्याय द्यायचा काम या ठिकाणी करू ही ग्वाही या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. चाकण मधील चित्राई मळा या ठिकाणी काकड्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने आज उत्साहात झाले. यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गेली 24 वर्ष अखंडपणे अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो आणि आमची काकड आरती सेवा व
पूर्ण महिनाभर चालू आहे त्या कार्यक्रमाची सांगता आज आळंदीचे शुभम महाराज चोरमले यांच्या कीर्तनाने झालेली आहे। आमचे काले काकड्याचे 24 वर्ष आहे, आता 25 वर्षात मंडळ पदार्पण करत आहे। आळंदीमध्ये चंद्रग्रहण काळात सायंकाळी 5:57 ते सायंकाळी 6:30 माऊली मंदिरात माऊलींच्या समाधीवर जलाभिषेकाची भाविकांना सोय करण्यात आली होती। या ग्रहण काळात इंद्रायणी घाटावर काही भाविक आणि नागरिक धार्मिक परंपरेने जप तप यज्ञ क्रिया आणि मंत्रोच्चार करताना दिसत होते। आळंदी येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ पुणे जिल्हा यांच्या वतीने गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या महिला मेळाव्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या। कोविड काळात सामाजिक कामाचा ठसा उमटवणाऱ्या पुणे जिल्ह्यातील 101 कर्तृत्ववान महिलांचा या कार्यक्रमामध्ये गुणगौरव करण्यात आला। आळंदीमधील महाद्वार चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध करण्यात आला। श्री गुरुनानक जयंतीनिमित्त चाकणजवळील कडाचीवाडी या ठिकाणी शिख बांधवांच्या समाज मंदिरात अभिवादन करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे नितीन गोरे, लक्ष्मण बाप्पू वाघ, नगरसेवक महेश शेवकरे आदी उपस्थित होते। मोई तालुका खेड येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदे संभाजी नथू गवारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीशपदी धनंजय चंद्रचूड यांची नियुक्ती झाल्याबद्दल खेड बार असोसिएशनच्या वतीने खेड तालुक्याचे सुपुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे अभिनंदन करण्यात आले। 10 वर्षांपूर्वी खेड जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असलेले धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते करण्यात आले होते। खेड तालुक्याचे भूमिपुत्र धनंजय चंद्रचोड यांनी देशाचे 50वे सरन्यायाधीश पदाची आज शपथ घेतली। खेड तालुक्याचे श्री क्षेत्र यमाईदेवी तीर्थस्थळ प्रसिद्ध असणाऱ्या कनेरसर गावाचे चंद्रचूड घराण्याचे नोंद भारतीय इतिहासात नोंदली जाणार आहे। भारताचे सरन्यायाधीश म्हणून यशवंतराव चंद्रचूड यांच्या नंतर मुलगा धनंजय चंद्रचूड यांनी आज 50वे सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली। खेड तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील श्री क्षेत्र कनेरसर येथील चंद्रचूड यांचा इतिहासकालीन वाडा आहे। भारत निवडणूक आयोगाच्या वतीने 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर पर्यंत मतदार नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलाय। खेड तालुका महसूल विभागाच्या वतीने मतदार जनजागृती करण्यासाठी राजगुरुनगर या ठिकाणी हुतात्मा स्मृती शिल्पस्थळावरून हुतात्मा राजगुरु यांना अभिवादन करून तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे यांच्या हस्ते सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। राजगुरुनगर ते चाकण दरम्यानच्या रॅलीमध्ये तहसीलदार वैशाली वाघमारे या देखील सहभागी झाल्या होत्या। त्यांनी याबाबत काय सांगितलंय पाहूयात। भारत निवडणूक आयोगातर्फे या वर्षी 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधी मतदार नोंदणी संदर्भात जनजागृती अभियान राबवण्यात आलेलं आहे। विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीमही राबवण्यात येत आहे। यामध्ये नवमतदार नोंदणी, जे विवाहित स्त्रिया लग्न होऊन आलेल्या आहेत त्यांची नाव नोंदणी, मयत यांची वगळणी आणि मतदारांमध्ये मतदान करण्याबाबतची जागृती, अशा संदर्भात आपण जनजागरण करणार आहोत। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये आज बुधवारी 9 नोव्हेंबर 2022 रोजी कांद्याची 4,000 पिशवी आवक होऊन कांद्याला 1,500 ते 2,500 रुपये इतका दर मिळाला। बटाट्याची 5,000 पिशवी आवक होऊन बटाट्याला 1,700 ते 2,700 रुपये दर मिळाला, तर नवीन बटाट्याला 1,800 ते 2,200 रुपये इतका दर मिळाला। हे तान अजी दुदवडे म्हणून संगमनेरवरून आलेले शेतकरी आमच्याकडे, या परिस्थिती इतकी भयान झालेली या पावसामुळे की ज्यात शेतकऱ्यांनी दर बाग 2-3 वर्ष आमच्याकडे 100-125 पिशवी विकली, आणि यावर्षी त्यांना विचारलं काय परिस्थिती, मला 7-8 पिशव्या निघाल्यात, त्यातली ही चांगली पिशवी मी आणली। आता ही चांगली पिशवी आणली मलाच कळा नाही, पट्टी कशी करायची, त्यांना पैसे किती द्यायचे, काय पाठवायचं, त्यांचं भाडं किती कट करायचं, आणि आम्हाला काय कापायचे। वस्तुस्थिती झालेली आहे, सगळं निसर्गाच्या हातामध्ये। कांद्याचे मागच्या आठवड्यापर्यंत 2,000 ते 3,100 रुपयापर्यंत भाव होते, पण सगळ्या स्टेटमधला कांदा उपलब्ध झाला पावसाने, माल खराब झाल्यामुळे बाजारात मंदीचे लाट सगळी पसरलेली, तो खराब माल 5 रुपये भाव आहे, हा तीचा कोण घेते। आता हा खराब चांगला होता, हा सुद्धा खराब झाला आहे। आता लोकांना अपेक्षा होती 40-50 ची दिवाळीनंतर। गुजरातला आवक भरपूर आहे, मलबारला आवक भरपूर आहे, सगळी दिल्ली डाऊन करून टाकली त्यांनी दिल्ली, आणि 5 रुपये किलोला भाडं आहे आपल्याकडनं, त्यामुळं इथल्या व्यापाऱ्यांना पडतळत नाही। आपल्याकडे आवक कमी आहे, पण मनसरला देखील आवक होती,
150 गाड्या वगैरे असताना 3000 भाव निघाला, काल 40 गाड्या असून 2200 वोट निघाला. काल चाकण मार्केट जी न्यूज झाली ती 3000 रुपयापर्यंत मार्केट होतं, म्हणून शेतकऱ्यांनी काय केली, आवक कमी असूनही आज बाजार 1700-1800 2000 रुपयापर्यंत खपत्यात. चांगला कायदा ज्यावेळी काढले त्यावेळी ते 1400-1500 रुपये खपत होते, पण शेतकऱ्याला स्टॉक ठेवायची हे असते म्हणून ठेवला. आज काय परवड द्यायचे? काही नाही परवड. चाकण आंबेठाण रस्त्यावर सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या भागातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या रस्त्यावर पदचारी मार्ग, गतिरोधक आणि रस्त्याच्या कडेने दिवे बसवण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. आम्ही सर्व पक्षीय सर्व नगरसेवक आंबेठाण रोडच्या नगरसेवकांनी नगर परिषदेला अर्ज केला होता की रस्त्याच्या दोन्ही साईडनी 2 मीटरचे प्लिविंग ब्लॉक बसावं, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना, शाळेतल्या मुलांना, सर्वांना पायी पायी चालण्याचं एक चांगलं ट्रॅक चालू होईल. प्लस आम्ही रस्ता आल्यानंतर आम्ही हे पण सांगितलं ते स्पीड ब्रेकर टाकावं. आम्ही नितीन शेट्टी यांनी अर्ज पण केला होता 2 वर्षापूर्वी. आम्ही राष्ट्रवादी पक्षांनी, काँग्रेस सर्व पक्षांनी अर्ज केला होता की डम्पिंगचे प्लिविंग ब्लॉक बसावं, कारण की मी स्वखर्चानी आता 2 वर्षापूर्वी स्पीड ब्रेकर टाकले होते, ते काही जास्त रहदारी असल्यामुळे टिकत नाही. त्याच्यामुळे मी PW सांगितलं होतं आम्ही की डम्पिंगचे स्पीड ब्रेकर टाकावे, पण ते घालून झालं नाही. जर ही सर्व कामं जर प्लिविंग ब्लॉक 2 मीटरचे आणि स्पीड ब्रेकर जर झालं नाही 15 ते 20 दिवसात, तर आम्ही आंबेठाण रोड रास्ता रोको करणार आहे सर्व पक्षी. आता नव्याने झालेला आहे, पत्रुस्तर रोड झालेला आहे, पण त्यावर कुठल्याही प्रकारची सुविधा झालेली नाही. ना साईडला प्लिविंग ब्लॉकचं काम झालं आहे, ना लाईटचं काम झालेलं आहे, ना लाईटचे काम शिफ्ट केलेले आहेत. माझी अशी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ही कामं मार्गी लावत, कारण अपघात रोज मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, बरेचसे लोक या अपघातात दगावलेले आहेत. प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा, नाहीतर येत्या 15 दिवसात आम्ही रस्ता रोको करून आंबेठाण रोड हा बंद करू. धन्यवाद. की या ठिकाणी गेले 7-8 वर्ष आले नगर परिषद होऊन आणि या ठिकाणी 6 नगरसेवक म्हणजे 6 वार्ड असताना सुद्धा या ठिकाणी दुतर्फा कुठल्याही सुविधा झालेल्या नाहीत. त्यामध्ये मग स्ट्रीट लाईट असेल, फुटपाथ असतील, आज वयोवृद्ध जे आबालवृद्धापासून तर वयोवृद्धापर्यंत यांना चालण्यासाठी अजिबात कुठलीही सुविधा नाही. मग त्या माध्यमातून नगरपालिकेकडे 3.5 कोटी रुपयाचा निधी शिल्लक आहे, त्यासाठी आम्ही एक निवेदन दिलं त्यांना 100 लोकांच्या सहाय्याचं की दोन्ही बाजूला फुटपाथ म्हणजे 2 मीटरचे म्हणजे 6 फुटाचे फुटपाथ व्हावे, जेणेकरून शाळकरी मुलं असतील, वयोवृद्ध मंडळी असतील, महिला भगिनी असतील, मंदिरात जाण्यायेण्यासाठी जरी जाण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कटेकोट काँक्रिटीकरण झालेले आहे आणि इतक्या वेगामध्ये या ठिकाणी वाहनं जात आहेत. पश्चिम पट्ट्यामध्ये मोठी इंडस्ट्रीज झाल्यामुळे या ठिकाणी वाहनांना आपण म्हणू शकत नाही की तुम्ही या बाजूने जाऊ नका. पण माझी नम्र विनंती आहे, मग PWD शासन असेल, त्याचप्रमाणे नगर परिषद असेल, यांनी या ठिकाणी तातडीने लक्ष द्यावं. आणि ते जर दिले नसेल, या ठिकाणी अपघात झालेले, आता एक 4 दिवसापूर्वी एक मृत्यू आलेला आहे, एक निकामी झालेला आहे, अशाच प्रकारचे खूप या ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि त्या अपघातामध्ये कुटुंब बर्बाद झालेलं आहे. हे पुढे न होण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी जे मला ते पार बिरदवडी शिवपर्यंत हे ठरवलेलं आहे की नगरपालिकेला निवेदनं दोन दिलेली आहेत, PWDला सुद्धा निवेदन देऊ आणि यापुढे त्यांनी 15 दिवसात जर ही कारवाई नाही केली तर या ठिकाणी आम्ही रस्ता रोको करू. आलो असता या ठिकाणी ट्रॉफिकची समस्या महिला भगिनी आमच्याशी संवाद साधत असताना सांगितलं की मी म्हणलं बारे आपल्या लोकसंख्या कमी आहे आपली, त्यांनी सांगितलं अरे बाबा घरच्यांना येताच येत नाही इथपर्यंत, तर कशी आणायची म्हातारी माणसं, त्यांची तीव्र इच्छा इथे यायची. आणि खरोखर परिस्थिती रोज आम्ही पाहतोय तीव्र आहे, परंतु आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही नगर परिषदेला आणि प्रशासनाला एक निवेदन दिलेलं आहे 100 सायांचं की बा या ठिकाणी दोन्ही बाजूंनी दुतर्फा 2-2 मीटरचे प्लॉइंग ब्लॉक बसवण्यात यावे, त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट बसवण्यात यावी, त्याचप्रमाणे रस्त्यावरती डम्पिंग स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे. परंतु प्रशासन आणि मुख्याधिकारी ह्या आमच्या निवेदनाला मला असं वाटायला लागलं की 15 दिवसामध्ये महिन्याच्या कालावधीमध्ये वाटण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत. परंतु माझं तुमच्या माध्यमातून प्रशासनाला आणि माननीय मुख्याधिकाऱ्यांना एक विनंती राहणार आहे की आता ह्या भागामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्रित येऊन आपण जर आमच्या कामाला प्राधान्यक्रम दिला नाही तर उग्र आंदोलन, त्या आंदोलनाची पहिली दिशा म्हणजे चाकण आंबेठाण रोड
हा अडवला जाईल, रस्ता रोको आंदोलन केलं जाईल। त्यानंतर देखील आपल्याला जाग नाही आली तर वेळ प्रसंगी सर्वपक्षीय कार्यकर्ते माझ्यासारखे कार्यकर्ते आपल्या संस्थेपुढे उपोषणाला बसतील। आपल्या संस्थेमध्ये वढ्याव काम करण्यासाठी शासनाने 3-3.5 कोटी रुपये दिलेले, त्या वढा महत्वाचा आहे का आमच्या लोकांचा जीव महत्वाचा आहे याचा प्रत्यय तुम्ही आता खरोखर खऱ्या अर्थानं कामाच्या रूपाने द्यायचा आहे। प्रशासन काय करतंय, कशासाठी पैसे घालवितंय, आमचं म्हणणं आहे ना तो तुम्ही करणार आहे का, त्याचा DPR पूर्ण झालाय का, तुम्हाला मान्यता मिळालेली आहे का प्रशासनाची, नाही मिळालेली। मिळाली असेल तर जनतेला खुली करावी, दाखवावी त्यांनी तू आम्हाला याची मिळालेली, जर मिळालेली नसेल तर माननीय प्रशासन आणि मुख्य अधिकारी यांनी मीटिंग घेऊन तसा ठराव करून मान्य कलेक्टरांकडे द्यावा आणि तो ठराव तिकडून मंजूर करून आणण्याची जबाबदारी आम्ही सर्वपक्षीय नेते स्वतःला नेते म्हणून घेत असेल तर आमच्या ग्रामस्थांसाठी आम्ही नक्कीच कलेक्टर ऑफिसला जाऊन ते मंजूर करून आणू। आणि त्यांनी जर हे केलं नाही तर प्रशासनाने पुन्हा एकदा सांगतो की कुठल्याही प्रकारची दिरंगाई जर केली तर तीव्र आंदोलन, ही चाकण ही आंदोलनाची भूमी आहे ही कदाचित त्यांना माहीत नसेल, तर माहिती करून देतो की चाकण ही आंदोलनाची भूमी आहे, त्या चाकणमध्ये पुन्हा उग्र आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय राहिला। नागरिकांना या ठिकाणी अतोनात त्रास सहन करावा लागत आहे, हा त्रास सहन करत असताना वयोवृद्ध असेल, बालकरी असतील किंवा शाळकरी विद्यार्थी असतील आणि शाळेमध्ये सोडणाऱ्या महिला असतील, मुलांना सोडणाऱ्या महिला असतील, यांना इतका त्रास होतो ह्या रस्त्याचा की हेवी गाड्या येत असताना ट्रॅफिकवर सुद्धा बऱ्याच काळामध्ये ट्रॅफिकचं आम्ही सर्वजण या ठिकाणी नियमाचं पालन करतो, परंतु काही अंशी काही लोकांनी त्याचं पालन केलं नसेल, परंतु त्याचा भुर्दंड मृत्यूला सामोरं जावं लागतं। म्हणून या ठिकाणी आमची विनंती आहे नगरपरिषदेला, नगरपरिषद असन पोलीस स्टेशन असन यांना आमची वारंवार पत्रव्यवहार करून विनंती केलेली आहे की आणि नगरपरिषदेला एक महत्त्वाची विनंती केलेली आहे, 100 लोकांच्या सहीनी पत्रव्यवहार केलेलं आहे की या ठिकाणी फुटपाथ करावं दोन्ही साईडनी, ही सगळ्यात सर्वात महत्त्वाची आग्रहाची विनंती आहे। एवढंच बोलून या ठिकाणी स्पीड ब्रेकरचं एक महत्त्वाचं आहे, 1 मीटरचे स्पीड ब्रेकर असावेत। यापूर्वीच्या काळामध्ये नगरसेवकांनी स्वतःच्या खर्चामधून सुद्धा डिवायडर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु हेवी गाड्या असल्यामुळं ते डिवायडर त्या ठिकाणी टिकले नाही, तर ते 1 मीटरचे सिमेंटचे मोठे डिवायडर व्हावेत, हीच विनंती या ठिकाणी मी करतो। नागरिकांचा फार मोठ्या प्रमाणात रोष आहे, हा या रोषाला सामोरं जाऊन नगर परिषदेने तात्काळ याची कारवाई करावी। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये आज बुधवारी 9 नोव्हेंबर 2022 रोजी तरकारी मालाचे भाव काय होते जाणून घेऊयात। कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी भाजीपाल्याची आवक ही मध्यम प्रमाणात झालेली आहे, परंतु गिराईक बाजारामध्ये अतिशय अल्प स्वरूपात आहे, त्यामुळे बाजारात मालाला हा उठाव अतिशय कमी प्रमाणात आहे। आज रोजी फक्त शेवग्याचे भाव मात्र हे कायमस्वरूपी टिकून आहेत, शेवगा 100 ते 130 रुपये किलो आहे। टमाट्याचे मात्र भाव डाऊन झालेले आहेत, त्याची काही सुधारणा होय ना, त्यामुळे शेतकरी हा वर्ग हा फार मोठ्या प्रमाणात नाराज आहे, कारण की टमाटे हे 10 ते 16 रुपये किलो आहे, त्याचप्रमाणे कोबी 10 ते 15 रुपये किलो आहे, फुलावर सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे, वांगी सुद्धा 35 ते 45 रुपये किलो आहे, त्याचप्रमाणे कारलीसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे, गवार 30 ते 50 रुपयापर्यंत आहे, दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे, शिमला मिरची 50 ते 60 रुपये किलो आहे, दोडकासुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे, वालवरसुद्धा 40 ते 60 रुपयापर्यंत आहे, काकडीचे भाव गडगडलेले आहेत, काकडी 10 ते 12 रुपये किलो झालेले आहे, डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे, राजमा 80 ते 90 रुपये किलो आहे, चवळी 30 ते 35 रुपये किलो आहे, तोंडलीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे, श्रावणी घेवडा 30 ते 40 रुपये किलो आहे, पावटासुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे, भेंडीचे भाव थोडे कमी जास्त होत आहेत, आज रोजी भेंडीचे भाव 20 ते 25 रुपये किलो आहे, गाजर 25 ते 30 रुपये किलो आहे, घोसाळेसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे, त्याचप्रमाणे पालेभाज्याचे सुद्धा भाव कमी झालेले मध्ये पालेभाज्याची आवक जास्त वाढल्यामुळे कोथिंबीर चालली आहे 2 रुपये 3 रुपये 5 रुपये 1 नंबर, पालक चालला आहे 6 रुपये 7 रुपये, मेथी चालली आहे 10 रुपये, शापू चालली आहे 7 रुपये 8 रुपये 10 रुपये, अशा भावात चालली आवक वाढल्यामुळे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता
याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.